subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले के नेतृत्व में नवी मुंबई महानगर पालिका के द्वारा एरोली में निरंकारी बाबा हरिदेव सिंह महाराज स्मृति शिल्प का भव्य उद्घाटन किया गया। परम पूज्य निरंकारी बाबा हरिदेव सिंह महाराज की स्मृति शिल्प का भव्य लोकार्पण 16 नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व संत निरंकारी मंडल दिल्ली सचिव सुखदेव सिंह के हाथों पटनी मैदान में किया गया। इस कार्यक्रम की सराहना करते हुए नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ने निरंकारी मंडल के हर कामों में योगदान देने की बात कही है। प्रमुख बाबा हरदेव सिंह जी यांच्या स्मृती शिल्पाचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे। विजय चौगुले यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी पुढाकार घेतला आहे। या ठिकाणी आपल्याला माहीत आहे त्यांचा सत्संग जो आहे या पट्टी ग्राउंडमध्ये होता आणि तिथे जे शिल्प झालेलं आहे हे शिल्प जे आहे हे सर्वसामान्य लोकांना प्रेरणा देणारं ठरलं खरे। आणि बाबाजींनी जो एकतेचा संदेश दिलेला आहे त्याची लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर या शिल्पाच्या माध्यमातून त्यांना लोकांना प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, चांगलं काम करण्याची इस कार्यक्रम की अधिक जानकारी देते हुए पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने जानकारी देते हुए कहा कि ये शिल्प स्पेशल तरीके से दिल्ली के आर्किटेक्ट द्वारा बनाया गया है। हर क्षेत्र में अनेक जाति धर्म व अन्य समाज के लोग भी निरंकारी बाबा को मानने वाले हैं, उनका विचार जग भर में पहुँचा है। नहीं नहीं, ये संकल्पना माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची होती की इथं ज्यावेळेस सुखदेवजी महाराज निरंकारी महाराज ज्यावेळेस या पटनी ग्राउंडवर यायचे गेले 9 ते 11 वर्ष ते या ठिकाणी पटनी ग्राउंडवर आलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचं एक स्मृती स्थान इथं असावं आणि त्यांच्या काहीतरी त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा यासाठी स्वतः शिंदे साहेबांनी आणि खासदार राजन विचारे साहेबांनी याच्यासाठी पुढाकार घेतला होता। त्याचा फक्त पाठपुरावा मी करून त्याच्यासाठी ह्या लोकांना सर्वांना विश्वासात घेऊन या गोष्टी मी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला। त्याचं वैशिष्ट्य कारण त्याचं वैशिष्ट्य असं झालं आहे की हे महाराष्ट्रातलं पहिलं असं शिल्प आहे की ते जेणेकरून ते शिल्प वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्यांची संपूर्ण संकल्पना हे निरंकारी महाराज लोकांची आहे की
आमची कुणाची स्वतःची नाही, हे सर्व त्यांनी दिल्लीवरनं त्यांनी त्याचं आर्किटेक्ट डिझाईन वगैरे सर्व ते त्यांनी पाठवलेलं होतं. ते पाठवून शिंदे साहेबांना, पालकमंत्री शिंदे साहेबांना दाखवून खासदार राजन विचारे यांनीसुद्धा दिल्लीमध्ये खासदार राजन विचारेंना यांचे जी कोणी दिल्लीचे लोक आहेत ते भेटले होते आणि त्यांनी त्या याच्यातून त्यांनी ते सर्व संकल्पना त्यांचे म्हणजे डिझाईन वगैरे सर्व त्यांचं आहे. आमचं असं काही डिझाईन आम्ही त्यांना आमचं डिझाईन त्यांनीच दिलेलं डिझाईन नाही तर महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. हे महापालिकेतून इकडे कसं दिघा भागामध्ये थोडा झोपडपट्टी भागाने झोपडपट्टी भागामध्ये इकडे सर्व उत्तर भारतीय वगैरे प्रत्येक समाजाची लोक राहत आहेत आणि ही सर्व बाबा गुरुदेव सिंग म्हणजे यांना मानणारी लोक आहेत आणि त्यांचं म्हणून एक आमचं आणि इकडे ठिकाण इथलंच ठिकाण होतं यांच्या इथे चरण स्पर्श लागलेले आहेत म्हणून आम्ही इकडे उभा केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश श्रीवंशी साथ पंकज बेनवंशी रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.